नमस्कार यूट्यूब फॅमिली, ज्यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे, नायकाचं व्यक्तिमत्व लाभूनही त्यातच अडकून न पडता विविध भूमिका करून आपल्या अभिनयाची वेगळी ओळख करून देणारा सशक्त अभिनेता म्हणजे नागेश भोसले। त्यांच्या अभिनयाचा हा प्रवास अखंड आणि भरधाव सुरू आहे। छोट्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे नागेश भोसले यांनी देव यानी मालिकेत साकारलेली सर्जेराव विखे पाटीलची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली, त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील खलनायक अशी एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली। नागेश भोसले यांनी गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, दुनियादारी, गावठी, योद्धा अशी गाजलेल्या मराठी चित्रपटात अभिनय केला। बनगरवाडी चित्रपटात तर खलनायकाची जबरदस्त त्यांनी भूमिका केली। नागेश भोसले यांनी दिग्दर्शन सुद्धा केले। तत्पूर्वी आपले मनोरंजन टीव्हीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। नागेश भोसले यांचा जन्म 7 ऑगस्ट 1960 साली नागपूरमध्ये झाला। मित्रांनो, नागेश भोसले यांच्या पत्नीचे नाव जॉय भोसले आहे। जॉय भोसले यांनी सहकलाकाराची भूमिका अनेक चित्रपटांमध्ये उत्तम केली। जॉय भोसले यांनी विजय कदम यांच्यासोबत सहकलाकाराची भूमिका उत्तम बजावली। जॉय भोसले यांना समाजकार्याची चांगली आवड आहे। जॉय कलामंच या त्यांच्या निर्मिती संस्थेतून त्यांनी कळत नकळत पावले चालती पंढरीची वाट या नाटकांची निर्मिती त्यांनी केली। अशा या चतुरस्त्र कलाकाराची पत्नी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। नमस्ते, धन्यवाद।